कारेतगा येथे गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार। कारेतगा तालुका निपाणी येथील तिसरी आघाडी यांच्या वतीने 10वी 12वी परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार समारंभ पार पडला। अध्यक्षस्थानी माजी एपीएमसी सदस्य अरविंद खराडे होते। प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संगोळी रायण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी मराठी विभागातून कर्नाटक राज्यात 10वीमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रतिज्ञा काशीद तसेच 10वी व 12वी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा व प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत बढती मिळविलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राजू खिचडे म्हणाले, समाजामध्ये विविध क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून दैदिप्यमान कामगिरी केलेल्या मान्यवरांच्या पाठीवरती थाप देऊन त्यांना प्रेरणा देण्याचे काम तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे। तिथं प्रत्येक वेळी नवीन नवीन ओघनांची सगळी रत्न चालणार आहे। डायमंड म्हणून त्या त्या काळाच्या ओघात वेगवेगळी रत्न आपल्या इथे जन्माला येत असतात आणि तेथे त्यांचे कार्य होतात। ती गंगाले बाबांची जंगली मराठीची सोपानी सोपा कृती आपल्या सर्व गाव आहे। आपल्या ते एकमेव असं गाव प्रत्येकजण इथे चालतो पण तरी सुटत नाही, कारण एकमेव म्हणजे ते नदी करता आपल्याला असलेलं भीती सगळ्या क्षेत्रातल्या सर्व मुलीचं मनापासून अभिनंदन करतो। त्या सर्व शिक्षकांचं ज्यांचा सत्कार त्यांचाही मनापासून अभिनंदन करून अजून भरपूर त्यांना कार्य करत आहे। यांनी तर पुढे गेले पाहिजे। त्याचबरोबर दुसरे एक आपल्या गाडीचं साथ थोडस माझं होते या ठिकाणी मात्र आपण प्रांजळपणाने प्रयत्न केलेले याबद्दल मात्र आपण हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीत आहे की आता घटनाच्या आपल्या गावामध्ये अजून जसं पॉझिटिव्ह विचार करत असताना एखादी गोष्ट माझा त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हा मात्र विद्यार्थ्यांच्या कडलं दिलं पाहिजे, मुलांच्या कडलं। प्रारंभी स्वागत सुभाष ठकाणे यांनी केले। यावेळी अरविंद खराडे, प्रकाश काशीद, प्रतिज्ञा काशीद, अरविंद कांबळे, अवधूत धनगर, शौकत कलावंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। मोठा कार्यक्रम असा करायचा कार्यक्रम होता म्हणजे तुमच्या मुलगीचा म्हणजे आज कर्नाटक राज्यामध्ये नंबर आला आहे आणि अख्ख्या त्या निपाणी तालुक्यात दाखवायचं होतं की कार्यक्रम म्हणजे कार्यामध्ये कोणतरी चांगलं काम केलं ज्या पद्धतीने शेवाळे अभिजित शेवाळे सरांचं झालं एक खरंतर आमचं एक अपेक्षा होती की तसं एक कार्यक्रम करायचा पण हे कोरोनाने लॉकडाऊनमुळे तसं काय शक्य झालं नाही। न लागता मगानी सरांनी सांगितले की आय एस टी एस आहे फार मोठी इच्छा आहे की आज तुम्ही त्याकडे वळावं, कारण आज डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, पण आज क्षेत्रामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये तुमचे आवडते क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जावा म्हणून प्रतिज्ञाला सांगितलं की मोठं ऑफिसर व्हायचं जे आम्ही घराकडे गेलो कन्नडवरून त्या वतीने सत्कार करायचो सरांच्या घरात आम्ही गेलो त्यावर सांगितलं प्रतिज्ञा तू डॉक्टर डॉक्टर काय व्हायची पण एक मोठी आय एस आय ऑफिसर अभिजित शेवाळे सारखं मोठी एक ऑफिसर उभा म्हणजे एक कारवाई असेल मला तुला आशीर्वाद आहे बंगाली बाबा तुम्ही सर्वांनी काम करा, कारण सर्वांचे आज आई वडील काशी सरांनी सांगितले की ह्या मताशी मी सहमत आहे। पहिला तुमचा आई वडील संस्कार फार महत्वाचा आहे, संस्कार असले तरच पुढे काय होणार आहे, कारण मार्क्स कितीही घेऊ शकता पण संस्कार तुम्ही एक 100ला 100 मार्क दिला असता पण संस्कार म्हणजे कमी पडला असता तुम्ही सगळ्याच करण्याच्या होता, म्हणून म्हणतो संस्कार बी पाहिजे आणि मार्क्स बी पाहिजे। आज सध्याच्या परिस्थितीत जे जग आहे जगामध्ये कॉम्पिटिशन जे बी आहे या कार्यक्रमास अप्पासो सावंत, बाळासो नाडगे, संजय गावडे, सोमराया गावडे, महादेव दिंडे, विजय कचरे, किरण सदलगे, आलू बुडके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व तिसरी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। सूत्रसंचालन राजू कुराडे तर आभार किरण सदलगे यांनी मानले।